लाइव मराठीने नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न समाजासमोर आणले. 12 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अर्थातच हद्दवाढ व्हावी की न व्हावी याचे थेट प्रक्षोभन केले होते. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देखील मिळाला होता. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आणि अभ्यासपूर्ण शैलीने आपल्या भूमिका अगदी तावातावानं मांडल्या होत्या. अशातच आज कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या दिशेने पावले पडत असल्याचे चित्र वर्तमानपत्रामधून आणि समाज माध्यमातून प्रसारित झाले, त्यामुळे अनेक जणांनी लाईव्ह मराठीशी संपर्क करून लाईव्ह मराठीने सातत्याने समाजाच्या आणि लोकांच्या हिताचे प्रश्न मांडल्याबद्दल कौतुक होत आहे. हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत योग्य तोडगा जोपर्यंत निघत नाही, हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत योग्य निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत लाईव्ह मराठी हा विषय लावून धरणार केवळ समाजासाठी आणि लोकहिताच्या भावनेसाठी. ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.